Friends, this is Ganesh Ekade, and in this video we are going to learn tense. Before moving ahead, let me clear one thing. तर तुम्हाला tense वगैरे शिकायचं असेल तर तुम्हाला tense properly यायलाच हवं. मी खूप विद्यार्थी पाहिले, ग्रॅज्युएशन झालेले, पीजी झालेले, ते बोलताना खूप मिस्टेक करतात टेन्स मध्ये. याचं कारण म्हणजे का की त्यांना आतापर्यंत प्रॅक्टिकली कधी शिकवलाच नाही विषय. हा विषय थेरॉटिकली शिकवला, हा विषय म्हणून शिकवला त्यांना, कधीच भाषा म्हणून नाही शिकवला. तर तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि माझं एक सेंटेन्स ध्यानात ठेवा तुम्ही, हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. आपल्याला कोणत्याही गोष्टीचं डीपमध्ये नॉलेज असलं पाहिजे. अर्धवट नॉलेज हे खूप डेंजरस असते. तर चला आज आपण टेन्सेस शिकूया. टेन्सचे तीन प्रकार आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर सर्वनाम ही, शी, इट असेल तर आपण त्याच्यासमोर काय येतो, यस, ई एस किंवा आय एस. आता ई एस किंवा घेतो तर क्रियापदाच्या शेवटी ओ सी एच एस एच एस झेड हे जर येत असेल तर आपण ई एस लावतो. जसे की ब्रश, ब्रशेस, टीच, टीचेस. त्यानंतर क्रियापदाच्या शेवटी वाय असेल व त्यापूर्वी व्यंजन असेल तर वाय काढून त्याचा आपण काय करतो, आयईएस करतो. म्हणजे जसे की स्टडी, स्टडीज. त्यानंतर यापैकी काही नसेल तर एस जोडावा. त्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज पाहायचा आपला, म्हणजे उपयोग कुठे कुठे होतो. जसं की हॅबिच्युअल ऍक्शन, ही काही आपली नेहमीची सवय असते ती सांगण्यासाठी. त्यानंतर डेली रुटीन, डेली रुटीन ही आपण प्रॅक्टिकली जेव्हा बोलतो तेव्हा आपण नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगतो. जसे की आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, मी सकाळी लवकर उठतो. त्यानंतर आय ब्रश माय टीथ, मी माझे दात घासतो. त्यानंतर आय टेक बाथ. त्यानंतर आय टेक टी. आय गो टू कॉलेज. त्यानंतर आय अटेंड ऑल द लेक्चर्स. त्यानंतर आय कम बॅक टू रूम. देन आय टेक लंच, म्हणजे मी दुपारचं जेवण घेतो. त्यानंतर वॉक टू कशी घेतो, जसं की 15-20 मिनिटं, म्हणजे आय टेक स्नॅक. त्यानंतर संध्याकाळी डबल परत डिनर घेतो, आय टेक डिनर. रात्री काहीतरी वाचतो, आय रीड समथिंग. त्यानंतर आय गो टू बेड. म्हणजे आपली जी रोजची डेली रुटीन आपण दुसऱ्याला सांगतो ती कोणत्या काळात सांगतो, तर हिंग. म्हणजे आपण जेव्हा टेन्सचा प्रॅक्टिकली जेव्हा विचार करतो, बोलतो, तेव्हा खूप लवकर आपले टेन्स लक्षात येतात. नाही तर मी मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खूप जण बोलतानाही मिस्टेक करतात. आ ई एस, ई एस, आय एस हे प्रत्येक जोडत नाहीत ही शी इटच्या समोर. काही जण म्हणतात ही टीच, म्हणजे ही टीचेस म्हणायचं तर ही टीच म्हणतात. म्हणजे स्मॉल मिस्टेक असतात पण त्याचं खूप बॅड इम्प्रेशन पडते दुसऱ्यावर. त्यानंतर आणखी नाही याचा युज म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ. युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे काय, त्रिकाणामध्ये सत्य. जसे की द सन रायजेस इन द ईस्ट, म्हणजे सूर्य कुठे पूर्वेला उगवतो. म्हणजे जे काही त्रिकाणामध्ये सत्य, युनिव्हर्सल ट्रूथ, ते पण आपण कोणत्या काळात सांगतो, तर सिंपल प्रेझेंट टेन्स. त्यानंतर पूर्वज म्हणजे काय, तर मनी, जसे की हेल्थ इज वेल एटसेट्रा. त्यानंतर ऑलवेज, ऑफन, फ्रिक्वेंटली, सेडम, युजली, ट्वाइस आणि थ्राइस हे शब्द नेहमी कोणत्या याच्यात येतात, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण वापरतो. जसे की आय ऑलवेज गो टू स्कूल, आय ऑलवेज रीड न्यूज पेपर. त्यानंतर हिस्टॉरिक प्रेझेंट, जी काही पास्ट इन्सिडेंट असते भूतकाळातला, ते आपल्या नरेट करतो जेव्हा आपण ती कथेच्या स्वरूपात सांगतो आपण, तेव्हा आपण कोणता काय वापरतो, तर सिंपल प्रेझेंट टेन्स. त्यानंतर आपण बघणार आहे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स, म्हणजे काय, चालू वर्तमान काळ. त्याचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस एमईआर प्लस व्ही, व्हीआयजी प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. त्यानंतर याचा यूज उपयोग कुठे केला जातो प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचा, तर पहिला याचा यूज जे ते प्रेझेंट कंटिन्यू टेन्स यूज टू रेफर इव्हेंट्स विच आर इन प्रोग्रेस ऑर हॅपनिंग ऍट द मुवमेंट ऑफ स्पीकिंग. म्हणजे जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस ती घटना काय असते, चालू असते. जसे की आय एम डिलिव्हरिंग द लेक्चर, यू आर वॉचिंग अ व्हिडिओ. म्हणजे जी बोलताना जी घटना चालू असते तिला आपण कोणत्या काळात रेफर करतो, तर प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. त्यानंतर दुसरं म्हणजे नाऊ, ऍट प्रेझेंट, स्टील, नाऊ डेज, राईट नाऊ, ऍट द मुवमेंट, दिस मॉर्निंग, करंटली हे शब्द नेहमी प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मध्ये आपण काय करतो, वापरतो. फॉर एक्झाम्पल आय एम स्टील गेटिंग कन्फ्युज,
ही अजूनही गोंधळात पडत आहे. म्हणजेच काय आपण या कामाप्रमाणे जसे की आय एम लिव्हिंग नाऊ, आय एम लिव्हिंग नाऊ म्हणजेच काय, मी आता निघत आहे. म्हणजे हे जे शब्द येतात ते सहजा सहजी आपण कोण्या टेन्स मध्ये वापरतो, तर प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. त्यानंतर याचा आणखी उपयोग जसं की नजीकच्या भविष्यकाळात केली जाणारी कृती. फॉर एक्झाम्पल आय एम गोइंग टू डिलिव्हर द स्पीच. दुसरं एक्झाम्पल वी आर गोइंग टू पुणे टुमारो. म्हणजे नजीकच्या काळात जी गोष्ट घडणार आहे किंवा केली जाणार आहे तर ती पण आपण कोणाचं सांगतो, तर प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. यानंतर आपण बघणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस विद्री प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. आता हॅव कुठे घेतो आपण प्रोनाऊनच्या समोरपणे, तर आपण कुठे घेतो आय वी यू दे याच्यासमोर काय घेतो आपण हॅव घेतो, आणि ही शी इट याच्यासमोर काय घेतो आपण हॅज घेतो. त्यानंतर याचा यूज उपयोग उपयोग कुठे होतो, तर पहिला उपयोग आता होतो जस्ट लेटली ऑलरेडी रिसेंटली हे ऍडव्हर्ब जर असतील तर वाक्याचा काळ कोणता असतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो. त्यानंतर नुकतंच पूर्ण झालेली कृती दर्शवण्यासाठी सुद्धा आपण या काळाचा उपयोग करतो. म्हणजे एखादी कृती नेमकंच झाली पण त्याचा संबंध आताही असतो तेव्हा आपण काय करतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल आय हॅव फिनिश माय वर्क, मी माझं काम पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर आय हॅव जस्ट टेकन टी, मी नुकताच चहा घेतलेला आहे. म्हणजे नुकतीच झालेली घटना जर आपल्याला दर्शवायची असेल तर आपण कोणते काळ वापरतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्यानंतर ऑलरेडी जसं की आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू दॅट, म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे असं. त्यानंतर आपण बघणार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स तर त्याचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस रिएक्टिंग प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट, हे काय याचा फॉर्म्युला. तर आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्सचा वापर कसा करतो, तर एखादी गोष्ट करत आलेलो म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या निश्चित वेळेपासून किंवा एखाद्या घटनेचा कालखंडापासून म्हणजे एखादी गोष्ट करत आलेलो असेल तर आपण ते कोणा काळात दर्शवतो, तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. जसे की सिन्स या काळामध्ये नेहमी आपण सिन्स किंवा फॉर वापरतो. जसं की सिन्स म्हणजे काय, तर निश्चित वेळ असते आणि फॉर म्हणजे काय, घटनेचा एक कालखंड असते. फॉर एक्झाम्पल I have been studying law since 2017. म्हणजे मी 2017 पासून कायदा शिकत आलेलो आहे, म्हणजे एखादी गोष्ट करत आलेलो. त्यानंतर इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग म्हणजे काय, सकाळपासून पाऊस पडत आलेला आहे. तर आपण त्या बाबतीत काय वापरतो, सिन्स वापरतो. सिन्सचा अर्थ काय, तर एखादी निश्चित वेळ दर्शवलेली असते. त्यानंतर फॉर म्हणजे घटनेचा एखादा कालखंड, जसे की आय हॅव बीन रिडिंग न्यूज पेपर फॉर 2 आवर्स, म्हणजे मी 2 तासापासून पेपर वाचत आलेलो आहे. तर घटनेचा कालखंडासाठी आपण फॉर वापरतो आणि सिन्स ही निश्चित वेळ जर असेल, जसे की 8 o'clock, 9 AM, मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून, 1999, 2000, लास्ट मध्ये, तर त्याच्यासमोर आपण सिन्स वापरतो. आणि फॉर जसे की फॉर 10 इयर्स, 5 इयर्स, त्यानंतर 10 आवर्स, 7 वीक्स, होल मॉर्निंग, त्याच्यासमोर आपण काय वापरतो, तर फॉर वापरतो. तर हा काय सर्व प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. त्यानंतर आपण बघणार आहे सिम्पल पास्ट टेन्स, म्हणजेच काय, साधा भूतकाळ. तर साध्या भूतकाळाचा आपण जे फॉर्म्युला येते तर ते काय, सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. म्हणजे क्रियापदाचं आपण दुसरं रूप वापरतो पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये. तर आता या काळाचा उपयोग कुठे होतो, तर पहिला उपयोग काय, ऍक्शन इन द पास्ट. म्हणजे एखादी कृती ही भूतकाळात जर घडेल असेल तर आपण ती सिम्पल पास्ट टेन्स मध्ये सांगतो. त्यानंतर पास्ट व्हॅल्यू म्हणजेच काय, तर एखादी भूतकाळातली सवय जर असेल ती जर सांगायची असेल आपण, तर ती पण कोणा काळात सांगतो, तर आपण सिम्पल पास्ट टेन्स मध्ये सांगतो. आता एक्झाम्पल पाहू, आय रोट अ लेटर, म्हणजे काय, मी पत्र लिहिलं. म्हणजे ती भूतकाळात ऍक्शन झाली ना, क्रिया झाली. त्यानंतर सी पास्ट SSC इन 2000, म्हणजे 2000 साली ती काय झाली, SSC म्हणजे 10वीची इथं पास झाली. त्यानंतर आय गोट अर्ली इन द मॉर्निंग वेन आय वॉज इन औरंगाबाद, म्हणजेच काय,
तर मी जेव्हा औरंगाबादला होतो तेव्हा काय करायचं मी सकाळी लवकर उठलो याचा अर्थ आता हे झाले पॉझिटिव्ह आता याचा निगेटिव्ह कसा होईल तर निगेटिव्ह साठी आपण डिड वापरतो डिड प्लस नॉट आता डिड नॉट कसं वापरायचं जसे की आय डिड नॉट प्लस पण क्रियापदाचं व्हीवन वापरतो म्हणजे क्रियापदाचं आपण पहिलं रूप वापरतो जसे की आय डिड नॉट राईट अ लेटर मी पत्र लिहिलं नाही त्यानंतर शी पास एसएससी इन 2000 याचं निगेटिव्ह कसं होईल शी डिड नॉट पास एसएससी इन 2000 तर क्रियापदाचं पहिलं रूप त्यानंतर आय गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग तर काय होईल आय डिड नॉट गेट अप गॉट अपचं पहिलं रूप काय गेट अप आय डिड नॉट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग वेन आय वॉज इन औरंगाबाद तर हे काय झालं याचं सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला त्यानंतर त्याचा वापर त्यानंतर त्याचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स त्यानंतर आपण शिकणार पास्ट कंटिन्यू टेन्स तर आता आपण बघणार आहे पास्ट कंटिन्यू टेन्स म्हणजे चालू भूतकाळ त्याचा फॉर्म्युला काय सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस व्ही व्हीआयजी प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट तर वॉज वेअर वॉज कुठे वापरतो आपण आय ही शी इट याच्या समोर काय वापरतो आपण वॉज वापरतो आणि वेअर काय वापरतो यू दे वी याच्या समोर काय वापरतो आपण वेअर वापरतो त्यानंतर यूज याचा उपयोग किंवा वापर कुठे केला जातो या काळाचा तर द पास्ट कंटिन्यू टेन्स शोज दॅट अन ऍक्शन वॉज इन प्रोग्रेस इन द पास्ट म्हणजेच काय तर हा काळ हे दाखवते की भूतकाळामध्ये एखादी घटना काय होती प्रोग्रेस म्हणजे चालू होती त्या क्षणी म्हणजे जसं की एक्झाम्पल आय वॉज रिडिंग अ न्यूज पेपर म्हणजेच काय मी वर्तमानपत्र वाचत होतो त्यानंतर शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग म्हणजेच काय ती गाणी गात होते त्यानंतर आय वॉज गोइंग टू पुणे मी पुण्याला जात होतो म्हणजे चालू घटना जर आपल्याला सांगायची असं भूतकाळातली ती घटना पर्टिक्युलर टाइमला चालू होती तर आपण कोणता काळ वापरतो पास्ट कंटिन्यू टेन्स त्यानंतर आपण बघणार आहे पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय तर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस विक्री प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट हॅड आपण सगळ्या समोर करतो सर्व प्रोनाऊन जे असतात आय वी ही शी इट दे वी सगळ्या समोर आपण काय वापरतो हॅडच वापरतो तर आता याचा यूज कुठे केला जातो म्हणजे एखादी घटना भूतकाळात घडलेली असते तिचा आता काही संबंध नसते म्हणजे प्रेझेंट मध्ये त्याचा काही संबंध नसते एखादी घटना घडलेली आहे तर आपण कोण यायचं सांगतो तर पास्ट परफेक्ट टेन्स जसे की एक्झाम्पल दे हॅव कम्प्लिटेड देअर वर्क त्यांनी त्यांचं काम काही पूर्ण केलेलं होतं आता त्याचा काही संबंध आहे का नाही त्यानंतर शी हॅड रिटन अ लेटर तिने पत्र लिहिलेलं होतं म्हणजे तिचा आता त्या पत्राचा आता काही संबंध नाही त्यानंतर आय हॅड गॉन टू कन्याकुमारी म्हणजेच मी कन्याकुमारीला गेलो होतो सध्या त्याचा काही संबंध नाही तर हे दर्शवण्यासाठी आपण कोणत्या काळाचा वापर करतो तर पास्ट परफेक्ट टेन्स यानंतर आपण बघणार आहे पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स म्हणजेच काय चालू पूर्ण भूतकाळ तर चालू पूर्ण भूतकाळाचा फॉर्म्युला काय तर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस व्हीआयजी प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट आता याचा वापर कुठे होतो पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्सचा वापर कुठे होतो तर द पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स इज यूज टू शो एन ऍक्शन दॅट वॉज इन द प्रोसेस ऑफ बीन कम्प्लिटेड इन द पास्ट म्हणजे अशी घटना तिची पास्ट मध्ये चालू होती सध्या चालू नाही पास्ट मध्ये चालू होती ती घटना म्हणजे चालू होत आलेली होती जशी की शी हॅड बीन वेटिंग फॉर यू म्हणजे काय ती तुझी वाट पाहत आलेली होती त्यानंतर मनमोहन सिंग हॅड बीन वर्किंग ॲज अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणजेच काय तर मनमोहन सिंग काय भारताचा पंतप्रधान म्हणून काम करत आलेला होता त्यानंतर ही हॅड बीन रायटिंग अ लेटर म्हणजेच काय तो पत्र लिहित आलेला होता म्हणजे एखादी घटना भूतकाळातली होत आलेली होती किंवा चालू होती हे सांगण्यासाठी आपण कोणता काळ वापरतो पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स त्यानंतर आपण बघणार आहे सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय तर साधा भविष्य काळ तर याचा फॉर्म्युला काय
सब्जेक्ट प्लस चार यूनिट प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट आय आणि वी याच्या समोर आपण शाल घेतो ग्रामर मध्ये पण बोलताना आपण नेहमी विलच वापरतो आय विल डू इट आय विल गो म्हणजे बोलताना विलच वापरतो आपण पण ग्रामर मध्ये जे लिहिताना वगैरे कुठे तर आपण तिथे काय करतो शाल वापरतो आय वी बाकी ही शी इट यू दे समोर काय विल त्यानंतर त्याचा वापर यूज उपयोग कुठे होतो तर पहिला भविष्य काळात करायची कृती म्हणजे एक नजीकच्या काळात किंवा भविष्य काळात एखादी जर कृती करायची असेल तर आपण सिंपल फ्युचर टेन्स मध्ये सांगतो त्यानंतर सुनच्या वाक्याचा काळ नेहमी सुनच्या वाक्याचा काळ आगमन असतो सिंपल फ्युचर टेन्स त्यानंतर थिंक बिलीव होप एक्सपेक्ट सपोज या क्रियापदा नंतरचा काळ नेहमी आगमन असतो सिंपल फ्युचर टेन्स काही आपण उदाहरण पाहू एक्झाम्पल्स ही विल गो टुमारो तो उद्या जाईल ही विल सिंग अ सॉन्ग म्हणजे ती गाणं गाईल त्यानंतर ही विल अराईव्ह सून म्हणजे काय तो त्याचं लवकरच येते आगमन होईल त्यानंतर आय होप म्हणजे काय तर मला आशा आहे की ही विल रिकव्हर सून म्हणजे तो लवकरच बरा होईल तर हे झालं सर्व सिंपल फ्युचर टेन्स विषयी त्यानंतर आपण बघणार आहे फ्युचर कंटिन्यू टेन्स फ्युचर कंटिन्यू टेन्सचा फॉर्म्युला काय आपण तर सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस बी प्लस वी वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट आता याचा यूज या काळाचा यूज कुठे केला जातो तर इट इज यूज टू एक्सप्रेस अ फ्युचर ऍक्टिव्हिटी म्हणजे एखादी भविष्यात एखादी घटना घडेल किंवा एखादी कृती घडेल तेव्हा आपण हा काळ वापरतो किंवा इट इज ऑल्सो यूज व्हेन देर इज अ रेफरन्स टू समथिंग दॅट विल बी इन द प्रोग्रेस ऍट अ सर्टन टाइम म्हणजे एका विशिष्ट कालावधीमध्ये भविष्यात एखादी गोष्ट चालू असेल तेव्हा आपण कोणता काळ वापरतो तर फ्युचर कंटिन्यू टेन्स वापरतो जसे की फॉर एक्झाम्पल नेक्स्ट मंथ आय बी रायटिंग अ प्रोजेक्ट एव्हरी वीकेंड दुसरं एक्झाम्पल जसं की इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल बी लर्निंग चेंज द व्हॉइस म्हणजे काय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चेंज द व्हॉइस शिकत असू म्हणजे एखादी घटना करत असू किंवा घडत असेल ते काळ जर सांगायचं म्हणजे ते दर्शवायचं असेल तर आपण कोणता काळ वापरतो फ्युचर कंटिन्यू टेन्स त्यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आपला सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस हॅव प्लस वितरित प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट शाल हॅव विल हॅव तर नेहमी आपण काय घेतो वितरित घेतो तर याचा वापर यूज जसं की एखादी घटना भविष्यात घडलेली असेल म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर टाइम मध्ये ही घटना भविष्यात घडलेली असेल असं दर्शवायचं असेल तर आपण कोणता काळ वापरतो फ्युचर परफेक्ट टेन्स फॉर एक्झाम्पल